ओके सो डायरेक्ट पॉइंटवर येतो. दसरा 2019 मी हे घर बुक केलं, दसरा 2020 मला ह्या घराचं पजेशन मिळालं आणि दसरा 2021 मी नवीन बाईक घेतली. सांगण्यामागचं कारण हे नाही की मी आधी दसऱ्याला काही काही केलं, ते लकीली झालं, त्यामुळे मी प्लॅन केला की ह्या वर्षीची जी नवीन बाईक घ्यायची आहे ती पण आपण दसऱ्यालाच घ्यायची. त्यामुळे मी गेल्या खूप दिवसापासून इथे नोट करून ठेवलं आहे, कधी केलं ते पण बघा. 5/10/2021. वेलकम बॅक टू चॅनल एव्हरी वन, होप यू गाइस एन्जॉय युअर लाईफ विथ फिट अँड फाईन. ओके सो प्रॉपर हा माझा फर्स्ट मोटो ब्लॉग आहे माझ्या बाईकवर, म्हणजे नवीन घेतल्याच्यानंतर. तसं तर मला प्रॉपर डिलिव्हरीचा ब्लॉग बनवायचा होता, पण फॉर्च्युनेटली म्हणा अनफॉर्च्युनेटली म्हणा, माझे जेवढे काय व्हिडिओज होते डिलिव्हरीच्या वेळेसचे, जेवढे काय मी शूट घेतलेले होते, सर्व डिलीट झाले. कारण माझं ते मेमरी कार्ड जे होतं कॅमेऱ्यातलं ते करप्ट झालं, पण थँक गॉड माझ्या मोबाईलमध्ये आणि माझ्या मित्राच्या फोनमध्ये ते दोन फोटो होते, त्यामुळे जे काय आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत फोटो ते त्या रिलेटेड ते. आता तुम्हाला दोन प्रकारचे फोटो दिसत असतील, जे काही एकदम मोठे इव्हेंटवालेसारखे जे जे दिसत आहेत तुम्हाला फोटो, ते प्रॉपर लॉन्चिंगचे आहे. कारण ही आपली बाईक पुण्यामधली पुणे जिल्ह्यातली फर्स्ट बाईक आहे आणि फर्स्ट कस्टमर आहे आपण या बाईकचं. सो त्यामुळे जे रिजनल हेड होते किंवा रिजनल मॅनेजर, सेल्स मॅनेजर रिजनल, सो त्यांच्या हस्ते ते गाडीचं लॉन्चिंग आणि डिलिव्हरी झाली. बट मला त्यावेळेस डिलिव्हरी नको होती, मी त्यांना शोरूमला सांगितलेलं की मला दसऱ्यालाच डिलिव्हरी हवी आहे बाईकची. सो त्यामुळे मग ते बोलले ठीक आहे काही हरकत नाही, पण आमचे मॅनेजर्स वगैरे येत आहेत तर तुम्ही त्यांच्याकडून लॉन्चिंग करून घ्या, लॉन्चिंग इव्हेंट करून घ्या आणि मग नंतर तुम्हाला पाहिजे तेव्हा मग बाईकची डिलिव्हरी घेऊ शकता. सो तो एक इव्हेंट झाला. त्याच्यानंतर मग मी दसऱ्याला प्रॉपर बाईक घ्यायला गेलो आणि मग तेव्हा मग प्रॉपर ते अनव्हील वगैरे झालं. पण तेव्हाचे जे माझे मेन व्हिडिओ होते, जे डिलिव्हरीच्या वेळेचे जे व्हिडिओ होते, ते सर्व मेमरी कार्डमुळे करप्ट झाले आणि माझ्याकडून ते नाहीसे झाले. तर त्यामुळे मला असा काही ब्लॉग बनवावा लागतो आहे गाडीचा. सो काहीसा असा फ्रंट लुक आहे गाडीचा आणि कम्फर्टेबल आहे, कम्फर्टेबल प्रॉपर प्रॉपर म्हणजे म्हणजे मक्खन आहे, मक्खन यार. म्हणजे मी ह्याच्या आधी कधी होंडाची बाईक अशी वापरली नव्हती स्वतःसाठी. हां, ॲक्टिवा वगैरे चालवली आहे, पण ऑब्व्हियसली आधीपासून ऐकून होतो की होंडाचे इंजिन रिफाईन असतात, चांगले असतात. आणि जेव्हा प्रॉपर मी ओन केले होंडाची बाईक तेव्हा मला अनुभव येतो की नाही खरोखरच होंडाचे इंजिन खूप 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 रिफाईन आहेत. आता थर्ड गिअरवर आहे पण अजिबात नॉकिंग नाही आहे, अजिबात कडकड कडकड असा आवाज येत नाही. म्हणे तर बाकीच्या माझी आत्ताची एक्झिस्टिंग जी बाईक आहे, म्हणजे आता तिला मी ओल्ड बाईक म्हणून बोलू शकतो. सो ओल्ड बाईक जी आहे ती बाईक थर्डवर नाही, इवन सेकंडवर पण नॉकिंग करते. ऑब्व्हियसली ती जुनी झाली म्हणून पण करत असेल, पण तरीसुद्धा नॉकिंग त्या गाडीमध्ये आहे. पण ही थर्डवर फोर्थवर अजिबात नॉकिंग करत नाही आहे आणि एकदम स्मूथ रिलॅक्स नथिंग, एकदम म्हणजे एक सॉफ्ट केक असतो ना, सॉफ्ट केकवरून जशी आपण सुरी फिरवल्याच्यानंतर किंवा त्या सुरीने सॉफ्ट केकला जेव्हा कापल्यावर ना त्या सुरीला प्रेशर पडत ना त्या केकवर प्रेशर पडत, तो जो एक्सपिरियन्स असतो ना सेम तो एक्सपिरियन्स मी ते अनुभवतो आहे. म्हणजे चालवताना गिअर शिफ्टिंगला अजिबात अजिबात काही काही नाही. बाय द वे आतापर्यंत माझी गाडी 370 किलोमीटर चालली आहे, कारण मी लोकलमध्ये भरपूर फिरलो, पुन्हा माझ्या आजोळी जाऊन आलो मी. सो त्यामुळे थोडे किलोमीटर वाढलेत आणि मला लवकर लवकर किलोमीटर 1000 कंप्लीट करायचे, कारण फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्याच्यानंतर मी काय ते 70 वरती नेऊ शकतो, कारण अजूनपर्यंत मी 70 क्रॉस केलेलं नाही आहे गाडीचं, म्हणजे किलोमीटर स्पीड स्पीड मी 70 वरती नेलं नाही आहे गाडीचं. सो त्यामुळे मला लवकर लवकर 1000 किलोमीटर कंप्लीट करायचे आहेत, जेणेकरून मी फर्स्ट सर्व्हिसिंग करून घेईल गाडीची. हॅलो, खाली आहे ना? कुठे? खाली खाली बाल्कनीत आहे. बाल्कनीत आहे ना? ये खाली आहे, खाली आहे. असं काय गाडीचं लुक दिसत फ्रंट नाही, सॉरी मी नंबर हाईड करतो आहे, मी नंबर नाही लागू शकत सध्या गाडीचा, इट्स सस्पेन्स. मागून ऑब्व्हियसली थोडाफार हॉर्नेटसारखं दिसतो, पण ॲक्युरेट सेम टू सेम हॉर्नेट नाही आहे ही. काही चेंजेस काही पार्ट्स फक्त हॉर्नेटचे घेतले, प्रॉपर हॉर्नेट नाही आहे. काय करतो आहे? हां बाबा चालू आहे. नाही वेगळं काहीच नाही याच्यामध्ये, फक्त रायडिंग पोझिशन चेंज आहे
म्हणजे बस त्याच्यानंतर तुला कळेल, बस ना तू तुला सम हां चालवता नको आहे चालव हां गाडी नाही त्याला ते आहे ते सगळे बसून वगैरे घ्यायचे आहेत प्रॉपर ते येतात ना प्रॉपर ते येतात ना ह्या साईडने तसे बसून वगैरे घ्यायचे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट हां पाच गेअर आहेत फक्त 70 वरती नेऊ नको कारण फर्स्ट सर्व्हिसिंग झाली नाही ना अजून स्मूथ आहे ना स्मूथ आहे ना एकदम पिकअप जास्त आहे त्याला असू दे असू दे पुढे जाते आणि तू एक नोटीस केलं का थर्डवर ना नॉकिंग नाही होत सेकंडवर नॉकिंग नाही होत म्हणजे आपण नॉर्मली कसं सेकंड गिअर किंवा थर्डवर गिअरवर गेलो आणि 20 खाली आलो की इंजिन कसं नॉकिंग करतं कट 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 म्हणजे तू आपल्याला सांगतो की बाबा गिअर कमी कर तसं ह्याच्यामध्ये नाही होते ऑटो चॉक पण आहे आधी आपल्याला कसं थंडीमध्ये चॉक खेचायचो तो बाईकला तो ह्या साईडला असतो ना चॉक तसा खेचायचो आणि मग किक मारायचो ना तर ह्याला तसं नाही ह्याला ना जेव्हा कधी खूप दिवसातून किंवा खूप वेळातून चालू करू ना सकाळी पहिल्यांदा की चालू करून स्टार्टर मारून 1-2 मिनिटं असेच ठेवून द्यायचे हे RPM आहे ना 3 जातात मग नंतर नंतर मग इंजिन गरम झालं ना 1-1.5 येतं मग RPM हो स्वतः म्हणजे ते ऑटो चॉक बंद होतो भेटणार ना अजून आफ्टर मार्केट पार्ट्स आले नाहीत ना हे अजून मोठं झालं ना की मग हवा पण नाही लागणार मागे हो अरे मजा येते मी अरे सांगू का 60 कधी जाते ना 60 कळत नाही मला लगेच कमी करावं लागतं 70 वरती नाही न्यायचं 70 वरती नाही न्यायचं हां फर्स्ट सर्व्हिसिंग पर्यंत स्पीड लिमिट त्यांनी सांगितलं 1,000-1,750 पर्यंत सर्व्हिसिंग करू शकतो फर्स्ट काय चमाई नवीन गाडी घेतली मी आपली गाडी आहे बसणार का आपली गाडी आहे नवीन गाडी घेतली आपली गाडी आहे हां ही आपल्याला ऑन रोड पडली 1,72,000 हां तो एक्साइटेड झालाय नाही चला बाय 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 तो रुसला चला येतो हा ओके सो ऑफिसमधल्या दोघा तिघांना बाईक दाखवायची बाकी होती तर त्यांना आपण बाईक दाखवली आणि आता आय एम गोईंग टू होम चौघं जण होती डिलिव्हरीच्या वेळेस पण बाकीचे दोघं जण नव्हते त्यामुळे त्यांना दाखवण्यासाठी आलेलो आज थोडी बाईक रन करतो कारण गेल्या 1 आठवड्यापासून बाईक उभी होती कारण आणि परवा तसंही मला जायचं आहे राईडला सो त्यामुळे म्हटलं एकाएकी राईडच्या दिवशी नको काढायला थोडं आधी रन करूया आणि तसंही हार्डली खूप 373 फक्त गाडी चाललेली आहे आय थिंक माझ्या मते फर्स्ट सर्व्हिसिंग होत नाही तोपर्यंत तरी सर्व काही इंजिन पार्ट्स किंवा रिफाईनमेंट किंवा जे स्मूथनेस असतं इंजिनमधलं मला एवढं माहिती नाही पण ॲज पर माय नॉलेज इंजिन स्मूथनेस जे पाहिजे ते फर्स्ट सर्व्हिसिंगनंतरच होईल त्याचे जे काय मायनस सेटिंग्स वगैरे असतात ते सर्व झाल्याच्या नंतर मग आपण लाँग ड्राईव्हला लाँग टूरला जाऊ शकतो मला असा अजिबात ब्लॉग बनवायचा नव्हता माझ्या फर्स्ट बाईकचा पण काय करू माझे जे फुटेज जे होते व्हिडिओचे ते करप्ट झाले मेमरी कार्डमुळे असं जे काही होतं ते सांगण्यासाठीच होतं आणि वाईट झालं आय नो माझे मेमरी होती ती आयुष्यभराची माझी आठवण होती माझ्या पहिल्या बाईकच्या डिलिव्हरीची ते त्याचे व्हिडिओज मिस झाले पण ह्याच्यातून पण मला कदाचित काहीतरी चांगलं घडेल माझ्यासाठी होपफुली फिंगर क्रॉस सोड नाही या स्वप्नील एवढं काय टेन्शन घेतो आहे लाईफ आहे प्रॉब्लेम्स येत राहतात प्रॉब्लेम्स जात राहतात सुख येतं सुख जातं दुःख येतं दुःख जातं तर त्यामुळे
एवढा विचार नाही केला. बाय द वे, ह्या साईडला रात्र आहे, कदाचित दिसणार पण नाही. हे स्विमिंग पूल आहे एरियामधलं आमच्या. इथे लोक प्रॉपर शिकायला वगैरे येतात. मला पण शिकायचं होतं स्विमिंग, पण नेमकं त्यापासून लॉकडाऊन सुरू झालं आणि मी स्विमिंग काही शिकू शकलो नाही. नो प्रॉब्लेम, आज ना उद्या नक्की शिकेन. सो तुम्हाला पण काही या गाडी रिलेटेड काही क्वेरीज असेल, काही क्वेश्चन असेल, तर बिंदास तुम्ही कॉमेंट्समध्ये मला विचारू शकता. आणि हां, जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता. माझा इंस्टाग्राम आय डी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल. आय एम स्वप्निल नवले हा माझा इंस्टा आय डी आहे. आणि ऑब्विसली मी तिथे जास्त तुम्हाला प्रश्नांचे तुमच्या उत्तरं देऊ शकतो, कारण ऑब्विसली कॉमेंट्समध्ये सगळ्यांना किंवा यूट्यूबवर पण सारखं ॲक्टिव्ह नाही राहू शकत. बघा, तुम्हाला जिथे कुठे मला क्वेश्चन विचारायचे असतील तुम्ही विचारू शकता. आफ्टरऑल तुमची चॉईस आहे, आपण काही बोलणार नाही. तुम्हाला इंस्टाग्रामवर विचारायचं इंस्टाग्रामवर विचारा, यूट्यूबवर विचारायचं यूट्यूबवर कॉमेंटमध्ये विचारा. आणि हां, जर एवढापर्यंत बघितलाच आहे व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच या गाडीच्या रिलेटेड आणि या गाडीसोबत भरपूर व्हिडिओ येतील. सो दॅट्स इट, असाच होता आजचा छोटासा साधा सिंपल स्मॉल ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, अलविदा, टेक केअर अँड डू युअर ड्रीम्स माय बेबी फ्रेंड्स, बाय.